नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, भाद्रपद शुक्ल पक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष। या वर्षाची श्राद्ध पक्षाची सुरुवात जी होत आहे ती म्हणजे 21 सप्टेंबर 2021, वार आहे मंगळवार, आणि समाप्ती होत आहे 6 ऑक्टोबर 2021। म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा कालावधी आहे या पितृपक्ष पंधरवड्याचा। श्रोते हो, श्राद्धाचा सर्वसाधारणपणे काय अर्थ आहे? तर आपल्या पित्रांचे मनापासून स्मरण करणे आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करणे, कारण ज्या आपल्या पूर्वजांमुळे आपण या भूतलावर जन्म घेतला आहे त्यांचं आदरपूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्या प्रकट करणं, यालाच श्रोते हो आत्ताच्या सध्याच्या भाषेमध्ये आभार प्रकट करणे असे म्हटले जाते, आणि ह्याचे सध्याच्या काळामध्ये फार महत्त्व मानले गेलेले आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतरचा जो पंधरवडा आहे तो पितृपक्षासाठी निश्चित केला गेला आहे, कारण या कृष्ण पंधरवड्यामध्ये आपले पितृ म्हणजेच आपले पूर्वज या भूतलावावर सूक्ष्मरूपाने आपल्याला भेटण्यासाठी येत असतात, अशी हिंदू धर्मशास्त्राची जी मान्यता आहे। आपल्या पूर्वजांचं निधन ज्या तिथीला झाले आहे त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करण्याचा म्हणजे स्मरण करण्याचा दिवस आहे, परंतु ज्यांचे निधन भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी झालं आहे त्यांचं श्राद्ध 15व्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करावं असं सुद्धा धर्मशास्त्र ग्रंथामध्ये सांगितले गेले आहे। कारण बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारला जातो, काही कुटुंबांमध्ये पौर्णिमा तिथीलाही श्राद्ध करतात, हे सुद्धा चुकीचे नाही, धर्मशास्त्रामध्ये सुद्धा याला परवानगी देण्यात आलेली आहे। तसेच श्रोते हो, या पंधरवड्याला श्राद्ध पक्ष, महालय या नावाने सुद्धा ओळखले जाते। श्रोते हो, आजच्या या भागामध्ये पितृपक्षामध्ये नेमके काय करावे याच विषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत करतो, आणि आपण अजूनही जर मराठी भक्ती परिवाराचे सदस्य झाले नसताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हा, जेणेकरून आपल्याला सर्वात आधी या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आपणास सर्वात आधी पाहायला मिळतील। तर चला तर श्रोते हो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण श्राद्ध पक्षाबद्दल। लोकांना पडणारा प्रश्न सर्वात मोठा म्हणजे पितृ कोणाला म्हणायचे, पितृदेवता म्हणजे काय, आपण पितृदेवता कोणाला म्हणायचं? तर श्रोते हो, आपल्या कुटुंबातील, आपल्या जवळच्या नात्यामधील किंवा अगदी आपल्या ओळखीमधील ज्या व्यक्ती मृत पावले आहेत, ज्यांचे निधन झाले आहे, त्यांनाच पितर म्हणजे पितृ असे म्हटले जाते। धर्मशास्त्रानुसार अशा पितरांना, पितृदेवतेला मनोभावे स्मरण करून त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजेच आपण पितृंच्या ऋणामधून मुक्त होणं असं म्हटले जाते। श्रोते हो, श्रावण महिन्यापासून आपले जे धार्मिक विधी सुरू होतात, जे आपण करतो त्याकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण श्रावण महिन्यापासून जो चातुर्मास सुरू होतो तर आपल्या लक्षात येईल की धर्मशास्त्रानुसार ही जी चारही महिन्यातली जी मांडणी आहे ती किती व्यवस्थित केली आहे निसर्गाच्या बदलत्या काळानुसार। तर पहा आपण की श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकराची उपासना करतो, महादेवाची एक साधना करतो, नंतर जो येतो भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासूनचा गणेशाचा कार्यक्रम, आणि त्यानंतर जो पुढचा महिना येतो जो अश्विन महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदेपासून शक्तीची म्हणजेच देवीची उपासना केली जाते। आता देवाची झाली, शंकरांची झाली, नंतर देवीची उपासना सुरू होते, पण उपासना सुरू होण्यापूर्वी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने आपल्याला भाद्रपद कृष्ण पंधरवड्याची जी स्थापना केली आहे ती आपण पाहून घेऊ शकता, आणि जी आपल्याला पितरांचे ऋण असतात आपल्यावर त्यांना मुक्त करण्यासाठी, ऋण फेडण्यासाठी हेच आपल्याला श्राद्ध घालायचे आहे। श्राद्ध म्हणजे काय? तर जे आपण श्रद्धेने घालतो त्यालाच एक श्राद्ध म्हणतात। हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारचे ऋण असते, त्यातले पहिले म्हणजे देवऋण, दुसरे ऋषी ऋण, आणि तिसरे म्हणजे महत्त्वाचे पितृऋण। याच पितृऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जीवाचे कार्य आहे, जबाबदारी आहे की त्याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे। श्रोते हो, पितृपक्षामध्ये जे श्राद्ध विधी केले जातात ते काही वेळेला माहिती नसल्यामुळे किंवा वेळेच्या अभावी किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही व्यक्तींकडून, काही कुटुंबांकडून केले जात नाहीत, परंतु
आपल्या पितरांचे श्राद्ध पूर्ण श्रद्धेने करण्याची इच्छा मात्र सर्वांची असते, सगळ्या कुटुंबांची असते। अशा व्यक्तीने अगदी साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने श्राद्ध करून आपण आपल्या पितरांची मोक्षप्राप्तीची साधना करू शकतो। श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या पितृपंधरवाड्यामध्ये कोणत्याही दिवशी आपण पुढील तीन गोष्टी करू शकतात। म्हणजेच या पितरांच्या स्मरणासाठी, मुक्तीसाठी सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाला महाविष्णूचे स्मरण करून, किंवा ज्या दिवशी आपली तिथी असेल त्या दिवशी आपण एक मंत्र म्हणायचा आहे की पिंपळाच्या झाडासमोर जाऊन त्याला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा पाठ करून 7 जणव्याचं जोड अर्पण करून, आपल्या पितरांचे अर्पण करून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना पिंपळा वृक्षाला करायची आहे, त्याला प्रदक्षिणा घालायची आहे। अर्थातच आपल्या शारीरिक क्षमतेनुसार त्या प्रदक्षिणा कराव्यात। काही जण 108 करतात, तर काही जण 21 करू शकतात। आपल्याला जसे जमेल, शारीरिक क्षमतेनुसार आपण नमस्कारही जरी केला तरीही चालेल। विष्णूचा नाममंत्र पाठ करूनच हे आपल्याला सर्व काही करायचे आहे। ओम विष्णवे नमः हा मंत्राचाही आपण वापर करू शकता। दुसरा उपाय म्हणजे एक मातीचं भांडं घ्यायचं, त्याला खालच्या बाजूला एक छोटंसं छिद्र करायचं आहे, ज्यामधून एक एक थेंब त्यामधून वाहत राहील, आणि हे मातीचे भांडे पाणीचं भरून त्यामध्ये पिंपळाला वरती झाडाला बांधायचे आहे, लटकवायचे आहे, जेणेकरून त्यामधून पाण्याची जी पूजा आहे ती पिंपळ वृक्षाला होत राहील। आणि शक्य जर झाले तर ही आपल्याला 15 दिवस पूर्ण पितृपंधरवाडा हे करायचे आहे, आणि रोज आपण सकाळी जाऊन ते मडके भरू शकता, भांडे भरून ठेवू शकता, आणि त्यामुळेच आपल्याला एक जलसेवा अर्पण केली जाईल, ज्यालाच आपण पितृसेवा असेही म्हणतो। आणि तिसरा उपाय म्हणजे काय, तर आपल्या पितरांच्या नावे स्मरण करून गाय, कुत्रा, कावळा यांना घास किंवा आपल्याला जमेल तसा संपूर्ण पंधरवाडा, पितृपंधरवाडा या पितृपक्षामध्ये त्यांना घास देऊ शकता। श्रोते हो, त्याचप्रमाणे आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला शक्य तसेल दानधर्म करावे, आणि दानधर्म करताना ते योग्य व्यक्तीलाच करावे। कुणालाही उठून दानधर्म करत बसणे हेही योग्य नाही। ज्यांना खरोखरच आपल्या मदतीची गरज आहे, अशा समाजातील त्या घटकांना आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आवर्जून करावी, आणि त्यावेळेस पितरांचे आपल्या स्मरण करावे। श्रोते हो, सर्वात महत्त्वाचे, आपल्या पितरांसाठी हे जे काही मनापासून करतो, पण आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना आत्तापासूनच इतकं भरभरून प्रेम द्या, त्यांची काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, की जेणेकरून आपण ते गेल्यानंतरही त्यांच्यासाठी जे विधी करतो ते अस्तित्वात असताना जर त्या गोष्टी सर्व आपण आत्ताच प्रेमाने केल्या, त्यांच्याशी अगदी आपण 4 शब्द प्रेमाने बोललो, तरीही त्यांचा आत्मा नेहमीच आपल्याला आशीर्वाद देत राहील। आणि म्हणूनच श्रोते हो, आपल्या घरातील जी वयोवृद्ध मंडळी असताना सुद्धा ते गेल्यानंतर आपल्याला त्यांचे आशीर्वाद कायम मिळत असतात। तुम्हा संपूर्ण परिवाराच्या कुटुंबांना आपल्या पितृंचे आशीर्वाद मिळत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि हा व्हिडिओ इथे थांबवत आहे। श्रोते, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।